तुम्ही बघत आहात जनमत मराठी। सिंदर तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये दरोड्याचा एक प्रकार घडलेला होता आणि हा अतिशय मोठा प्रकार। या सर्वांना नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातल्या बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज भागातून पोलिसांनी अटक केलेली आहे। यातले जे तीन आरोपी आहे हे रात्रीच अकलूज या ठिकाणाहून आम्ही अटक केल्यामुळं त्यांच्याकडून आणखी मुद्देमाल आणि आणखी गुन्ह्यांची कबुली आम्हाला मिळण्याची एक आशा आहे। आणि आरोपींच्या विरुद्ध जे रेकॉर्ड आत्तापर्यंत आमच्या हाती आले त्याच्यावरून यांना मोका लावण्याचा आम्ही विचार करतो। या गुन्ह्यामध्ये एकंदरीत सात आरोपी आहेत। सहा जे आरोपी आम्ही अटक केलेले आहेत ते प्रत्यक्षपणे घटनास्थळी उपस्थित होते आणि यातला एक जो आरोपी आहे तो ह्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचं काम करायचं, त्याला देखील आता अटक केलेली आहे। सर्वसाधारणपणे चांगली जी घरं आहेत यांची माहिती काढून त्यांनी अशा प्रकारे थोडीफार आगाऊ माहिती मिळून त्यांनी हे प्रयत्न केलेले आहेत, परंतु अगदी म्हणजे 100% अशाच घरामध्ये ते घुसलेत असं नाहीत। त्यांनी जी ब्रेक ओपन केलेली आणखी तीन घरं आहेत त्याच्यामध्ये त्यांना काही मिळालेलं नाही। तर सर्वसाधारणपणे गावातली मोठी घरं आणि मग त्याच्या आजूबाजूला जे काय हाती लागेल अशा प्रकारे त्यांनी ह्या प्रकरणांना एक अंतिम स्वरूप दिलेलं आहे। जबाबदारी न्याय हक्काची।